सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। वसईतील अनंत पाटील यांची वसई ते तुळजापूर पायी पदयात्रा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री भावेत म्हणून शपथ घेतली होती। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भावेत, पायी चालत दर्शनाला येईन अशी तुळजाभवानीसमोर शपथ घेतलेल्या वसईतील अनंत पाटील या शिवसैनिकाने बुधवारपासून पदयात्रेला सुरुवात केली। वसईतील भुईगाव गावातील अनंत पाटील यांनी तुळजाभवानीकडे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला यश मिळवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ देत म्हणून मार्च महिन्यात साकडं घातलं होतं। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर वसई ते तुळजापूर पायी चालत येऊन तुझे दर्शन घेईन, अन्यथा दर्शनच घेणार नाही अशी शपथही त्यांनी घेतली। विधानसभा निवडणुका झाल्या, सेनेला यश मिळालं आणि त्यानंतरचा सत्ता संघर्षाचा काळ संपल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली आहे। अनंत पाटील यांनी तुळजाभवानीसमोर मांडलेलं गाऱ्हाणं पूर्ण झालं, आता त्यांना देवीपुढे घेतलेली शपथ स्वस्त बसू देत नव्हती, त्यासाठी त्यांनी वसई ते तुळजापूर हे 442 किलोमीटर अंतरी पायी चालत जाण्यास सुरुवात केली। दररोज ते 50 ते 60 किलोमीटर अंतर पायी चालणार आहेत। गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात अयोध्येत शरयू नदीकाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरती केली होती आणि तेव्हा राज्यभरातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक या अयोध्येत गेले। अनंत पाटील हे देखील आपल्या दुचाकीवरून अयोध्येत पोहोचले होते। 2017 मी म्हणजे सत्ता आपली असताना जी शिवसेना पक्षप्रमुख यांची आणि शिवसेनेची जी हवाल होत होती त्यामुळे मी थोडासा मनस्वी दुःखी होतो। तर त्या या कारणाने मी एक होळीच्या दिवशी म्हणजे 2-4 दिवशी अगोदर मी ठरवलं की तुळजाभवानीला जायचं आणि आईचं दर्शन घ्यायला। तिकडून येताना मी शपथ घ्यायला गेलो, खास मी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून। हे 2017 आईला सांगितलं की 2017 मी आता आलेलो आहे बाईकवरती, पण परत येणार तेव्हा पायी येईन, परत येणार ना तेव्हा पायी येईन मी आणि ही शपथ मी पायी येऊन पूर्ण करेन शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर। आता यामध्ये आणखीन वेगळं काय म्हणजे काय माहिती का की आता खुद्द उद्धव साहेबच मुख्यमंत्री झाले, त्यामुळे मला आणखीन आनंद झाला, हा माझा प्रवास खूप चांगला होईल असं मला वाटतं। किती प्रवास असणार आहे, काय तयारी केली आहे, किती दिवस लागणार आहे पोहोचायला? मी 10 दिवसाचा एक मॅप काढलेला आहे, 10 दिवसात मी पोहोचेन म्हणून। बाकी जे मॅपवरती ठरलेलं आहे 442 किलोमीटरचा हा प्रवास आहे, 450 किलोमीटरचा आपण पूर्ण चलू, तर हा 450 किलोमीटर हा 10 दिवसामध्ये मी पूर्ण करणार आहे। शेवटी आईची इच्छा आहे, शेवटी ती मला पोहोचवणार आहे, मी जाणार नाही, माझ्या जोडीला भवानी आई आहे। तुमच्या नवसाप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेचे झालेलेच आहेत, त्यांना काय सांगूचं वाटतंय? त्यांना म्हणजे ते माझे नवस नाही, मी शपथ बोलतो, तुम्ही भले नवस बोला पण मी शपथ घेतलेली, शपथ घेतलेली। आता जे आमचे साहेब मुख्यमंत्री झालेले आहेत हे गरिबाचं आणि शेतकऱ्याचं कल्याण करणारच, याविषयी मला माझं दुमत नाही आहे, हा माझा विश्वास आहे साहेबांवरती।